नमस्कार मंडळी, आज मी आपणाला एक दुर्दैवी सत्य घटना सांगणार आहे। डॉक्टर म्हणून या 40 वर्षाच्या अनुभवामध्ये ज्या काही सत्य घटना समोर घडल्या, जे काही अनुभव आले, जे मनामध्ये घर करून बसलेले आहे, आज पण ते मनामध्ये सतत सतत पुन्हा पुन्हा जाणवतात, आठवतात। अशी ही दुर्घटना, फक्त याच्यातून आपणाला कुठं चूक झाली हे पाहायचं आहे। ती दुर्घटना घडली म्हणजे कुठे चूक झाली आणि आज ती घटना आपणासमोर सांगण्याचा उद्देश म्हणजे की त्याच्यातून बोध काय घ्यावा, ह्या दोन गोष्टीसाठी हा मी खटाटोप करत आहे। तर ठिकाण जिल्हा रुग्णालय, काळ आहे 2001-2002 चा, वेळ दुपारची 4 वाजण्याच्या आसपास। मी जनरल सर्जन म्हणून ड्यूटीवर आहे, हॉस्पिटलमध्येच आहे, आणि तेवढ्यात दोन स्ट्रेचरवर दोन पेशंट आणले जातात एकामागे एक। 8 वर्षाचा मुलगा आहे, त्याचा उजवा हात खांद्याच्या खाली तिथं, म्हणजे कोपराच्या वरून एवढी भरी मोठी पट्टी बांधलेली, बँडेज बांधलेला आहे, रक्तानं ते पूर्ण भिजलेलं आहे आणि रक्त टिपकत आहे, टिप टिप त्यातून खाली गळत आहे। तसंच दुसरा पेशंट म्हणजे त्याचे वडील, 35 वर्ष वयाच्या अंदाजे, त्यांच्याही हाताला सेम अशाच प्रकारचं, उजव्या हात कोपराच्या वरच्या साईडला अशी मोठी तळाई बँडेज बांधलेलं, तेही रक्तानं पूर्ण भिजलेलं आणि टपटप यातून ते रक्त गळत आहे। पटकन त्यांचे चेहरे जर पाहिले तर असं वाटत होतं की रक्तस्राव खूप झालेला आहे, चेहरे त्यांचे एकदम शुष्क व्हायला, डिहायड्रेशन व्हायला लागायला होतं, म्हणजे बीपी त्यांचा कमी होत झाल्याचं क्लिनिकल चिन्ह होते। आणि म्हणून आपण अशा वेळेला काय करतो की सांगितलं की ॲक्सिडेंटची केस आहे, म्हणण्याबरोबर तिथं ट्रॉमा वार्डच्या बाजूला किंवा अपघात विभागाच्या बाजूला मायनर ओटी, म्हणजे काय म्हणतो आपण, लघु शस्त्रक्रियागृह, ऑपरेशन थिएटर छोटं तिथं असतं, तिथं पटकन अगोदर त्या लहान लेकराला घेतलं, मध्ये ते पूर्ण पट्टी सोडून पाहिलं आणि मध्ये पाहिलं तर पूर्ण ते दंडाचं हाड जे असतं त्याचे तुकडे तुकडे बारीक बारीक झालेले, मांस सगळं चिटकलेलं, थोडंसं काही तुकडे होऊन गेलेलं, त्वचा गेलेली आणि कोपराच्या खालचा हात तर गायब, फक्त ही वरचा जो दंडचा पार्ट होता तो पण असा चित्रविचित्र अवस्थेमध्ये झालेला आणि रक्ताच्या नुसत्या भळभळभळ वाहत होतं। पहिल्यांदा काम केलं की ते रक्त वाहतं ते बंद केलं, टाके घेतले तिथं पटपट पटपट, त्या जिथं जिथं रक्त निघत होतं तिथं ते रक्त व्हायचं बंद केलं आणि नंतर त्याच्यावर पॅड स्टराईल ठेवून त्याला बँडेज बांधलं आणि ऑर्थोपेडिक सर्जनला, म्हणजे हाडाच्या डॉक्टरांना कॉल दिला की इथं काय असतात की जेव्हा हाडाचे फ्रॅक्चर्स आहेत, तुकडे झालेले आहेत, जिथं स्नायू आहेत, टेंडन्स आहेत, नर्व्ज आहेत, म्हणजे बाकीचं सगळं स्ट्रक्चर तिथं डॅमेज झालेलं आहे, आपण मराठीमध्ये ज्याला चेंदा मेंदा झाला असं म्हणतो, अशा वेळेला मेजर रोल हा ऑर्थोपेडिक सर्जनचा, हाडांच्या डॉक्टरचा असतो। त्यांना कॉल दिला, लेकराला ह्या बाहेर घेतलं, रक्ताची बाटली ऑर्डर दिली, आणून त्याला लावायला सांगण्यासाठी ग्रुप वगैरे पाहून तो पण वल्डाला मध्ये घेतलं, वल्डाची ड्रेसिंग सोडली, पाहिलं त्यांचंही रक्त असं वाहत होतं आणि तेच अवस्था तशीच ती, तिथं त्यांचंही पुन्हा ते रक्त वाहणारं बंद केलं, ते रक्त व्हायचं बंद प्रयत्न करून केल्यानंतर पुन्हा त्यांनाही तशा प्रकारची ड्रेसिंग केली, यांच्यासाठी रक्ताची बाटली सांगितली त्या आणण्याचं आणि ते लावण्याचं, आणि तोपर्यंत यांचाही ऑर्थोपेडिक सर्जनला कॉल दिला। आता हे सगळं झाल्यानंतर जेव्हा हे याचे प्रूफ झाला, म्हणजे पोलीस केस आहे, पोलीस केस नियमाप्रमाणे करण्यात आली, तिथं चौकीच असते बाजूलाच, त्यांनी येऊन ते केली, ऑपरेशन थिएटरला दोन्ही पेशंटला पोस्ट करण्यात आलं, म्हणजे लगेच आता काय करावं लागणार, ऑपरेशनला घेऊन या दोघांचंही, म्हणजे काय होतं की जे आता कसंही जे कट झालेलं आहे तर त्याला जे स्नायू असतात बाजूचे राहिलेले, त्या स्नायूंची जी लांबी असते त्यापेक्षा कमी लांबीचं हाड मागं ठेवावं लागतं, म्हणजे हाड जर जास्त पुढं असेल, लांब असेल बोन, तर ह्या बोनला ते पुन्हा मग मांस चिटकत नाही, म्हणून हाडाची लांबी कट करून कमी करावी लागते, मग कितीही राहू, जेवढं कमी राहील तेवढं राहील, पण ते झाकलं गेलं पाहिजे, सगळ्या मांसल भागामध्ये टाके इकडून तिकडून घेऊन त्या हाडाला असं वरून झाकून घेतलं पाहिजे, म्हणजे ते कसं होतं की ॲम्प्युटेशन जे म्हणतात केल्यानंतर, प्लॅनिंग असते तेव्हा त्याप्रमाणे कट करता येते, पण आता हा ॲक्सिडेंट झालेला आहे,
हे कसं एकट झालेलं आहे, मग त्याप्रमाणे त्यांना ते करण्याकरता त्याला आपण काय म्हणतो रिस्ट्रक्चर म्हणा त्याला, तर तसं करण्याकरता त्यांना ऑपरेशन थिएटरला हे केलं आणि ऑपरेशन थिएटरमध्ये अगोदर लहान लेकराची शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली, तोपर्यंत त्याला बाटली एक ब्लडची संपली होती, नंतर वल्डाची त्यांनाही बाटली रक्ताची संपली होती, दुसऱ्या बाटल्या पण मागवलेल्या होत्या आणि हे सगळं लहान लेकराचं संपल्यानंतर मोठ्या त्याच्या म्हणजे वडिलाचं त्यांचंही ऑपरेशन, तिथं हाडाच्या तुकड्याच्या लेवलला तुमक थोडासा भाग खांद्याच्या खालच्या बाजूला वेट एवढाच भाग इतका त्या हाडाचा राहिला थोडासा, तो ठेवता आणि तेवढा ठेवून त्याच्या बाजूने ते मांस सगळं बांधून ते सगळे टाके वगैरे घेऊन ते ड्रेसिंग करून दोन्ही पेशंट ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढले, वार्डामध्ये घेतले, वार्डामध्ये त्यांची काळजी 10-12 दिवस ते वार्डामध्ये होते, इंजेक्शन गोळ्या औषधं सलाईन सगळं चालू होतं, सगळे राऊंड्स होते, पट्ट्या बदलणं चालू होतं, जखमा भरत होत्या आणि शेवटी 12-13 दिवसानंतर त्यांचा डिस्चार्जचा दिवस आला। आता डिस्चार्जचा दिवस आला तेव्हा पाहिलं आता दोघं बाप आणि लेकरू 8 वर्षाचा लेकरू आणि 35 वर्षाचा बाप अहो स्वतः कमवून खाणारे शेतातला, आता हे दवाखान्याच्या वातावरणातून बाहेर समाजामध्ये जाणार होते आज डिस्चार्ज होऊन कसं जगण्यासाठी, उजवा हात दोघांचेही निघून गेलेले आहे, अजिबात नाही फक्त डाव्या हाताने जगण्याकरता जाणार आहे, डाव्या हाताच्या जीवावर जगण्याकरता हे बाहेर जाणार आहे, म्हणून डिस्चार्जच्या वेळेला मी त्यांना वडिलाला विचारलं हे कसं झालं काय झालं नेमकी घटना ऍक्सिडेंट म्हणजे काय झालं नेमकं, तर त्यांनी सांगितलं काय सांगू सर अहो आम्ही बसनं प्रवास करत होतो, हे लेकरू कधी बसमध्ये नव्हतं जास्त बसलेलं, बसलं आम्हाला खिडकीच्या बाजूची जागा मिळाली आणि खिडकीच्या बाजूने जागा मिळाल्यावर त्याला दुसऱ्याला ते म्हणाले बाबा बघ हे कसं झाडं पळू लागले कसे झाडं पळू लागले, मी त्याला सांगलो की बाबा हे झाडं नसतात पळत आपली बस पळते त्यामुळे आपल्याला ती झाडं पळायल्यासारखी दिसतं, पण ते हट्टाला पेटलं नाही नाही तू पाहते बघते झाडंच पळतात लोक हे झाड आलं हे पळतंय हे आलं ते पळतंय लोक तुला कळतंय का आपली बस कशी पळते अशी पळते आणि झाड कसं पळतंय असं पळतंय, मग त्यांना काय केलं की त्या खिडकीच्या बाहेर हात काढून दाखवायला सुरू केलं आणि वडिलाला म्हणला तुला कळतंय का हे नाही कळत का तू दाखव बरं आता हे कसं पळतंय, मग वडीलही त्याच्या समाधानाकरता बस अशी पळते आणि झाड असं पळत बस अशी पळते झाड असं पळत आणि ह्या त्याचा हातात हात घेऊन म्हणजे वडील त्या लेकराचा हात लेकरानं त्या वडिलाचा हात धरलाय आणि लेकरू शिकवायला वडिलाला जसं काही की बस अशी पळते सरळ पुढे आणि झाड असं मागं पळतं, हे अलीकडचं झाड लवकर पळालं फास्ट पळालं पलीकडचं जर दमाने पळतंय तिकडचं दूरचे दमाने असं सांगत हे झाड असे असं पळतंय असं पळतंय हे म्हणजे बस अशी चालले आणि झाड असं पळते असं ह्या म्हणण्याच्या नादामध्ये आणि त्यांच्या हास्यकल्लोळामध्ये एक मोठा ट्रक बाजूनं फास्ट वेगामध्ये ह्या बसला चिटकून गेला आणि ह्या दोघांचे हात जे असे बाहेर होते ते बाहेरच्या हाताला मोठा ट्रॉमा मोठा अपघात झाला आणि ते जे लागलं तिथं त्या तितक्या स्पीडनं त्या ट्रकची त्या दिशेनं स्पीड आणि बसची या दिशेनं स्पीड त्या हाताचा पूर्ण चेन्नामेना झाला हातच त्या दोघांची तिथं अशा प्रकारच्या जखमा झाल्या। आता मंडळी यापासून आता आपण कुठं चूक झाली तर आपण समजू शकतो की हात नाही बाहेर काढायला पाहिजे होता, हे सगळ्यांना कळत असतो की चालतं वाहन कोणतंही असो कार असेल जीप असेल बस असेल ट्रेन असेल कुठल्याही ठिकाणी तुम्ही, मी तर इव्हन म्हणतो काही जण म्हणतील की जरी गाडी उभी असली रोडवर साईडला आणि बाजूने जो वाहनं जात असतील उभ्या गाडीतून सुद्धा तुम्ही हात बाहेर काढू नका, कुठला अवयव शरीराचा बाहेर काढू नका, हे सगळ्यांना माहीत असतं हे सगळ्यांना कळत असतं तरी पण असं घडून येतो, कारण काय म्हणतो आपण जावे त्याच्या वंशात तेव्हा कळते, त्यांना माहीत नसेल असं नाही, बसवर जागोजागी लिहिलेलं असतं की चालत्या वाहनातून हात किंवा शरीराचा अवयव बाहेर काढू नका, हे सगळं माहीत असतं तरी पण ते कळत नाही तरी पण ते लक्षात येत नाही, तर ते कळलं पाहिजे वळलं पाहिजे आणि आपण याच्यातून बोध काय घेतला पाहिजे की अशा घटना जेव्हा मागं घडून गेलेल्या आहेत आत्ता अशामध्ये एक रिसेंट घटना हे फक्त अडाणी लोकांचंच होतं असं नाही, एका डॉक्टरांची बायको पत्नी ते त्यांच्या कारमधून जात होते आणि असा कोपर त्या मॅडमने पाठीमागच्या सीटवर बसलेल्या होत्या आणि थोडा बाहेर खिडकीच्या काच खाली घेऊन असा ठेवलेला होता, दुसरं वाहन जवळून गेलं आणि त्या कोपराला डॅश बसला आणि त्यांचंही फ्रॅक्चर झालं, हे अशातली ताजी गोष्ट आहे, म्हणजे आपण हे ऐकतो सोडून देतो ऐकतो सोडून देतो असं नाही झालं पाहिजे, त्याच्यापासून धडा घेतला पाहिजे, एवढा जरी आता फायदा झाला की हात बाहेर किंवा कुठलाही अवयव बाहेर काढू नये तर या व्हिडिओचं सार्थक होईल मी समजतो, व्हिडिओ आवडला तर इतरांना पाठवा शेअर करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा।
कारण आपले आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते। जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान।